आजच्याच दिवशी माननीय पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की भारत जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत तो महासत्ता बनू शकत नाही, आणि म्हणून महासत्तेकडे वाटचालीचा जो रस्ता आहे तो स्वच्छतेच्या महाद्वारातनच जाणार आहे. आणि भारतातल्या संपूर्ण जनतेला त्यांनी आव्हान केलं की आपल्याला आपला भारत स्वच्छ करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये आपण स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केलं आणि अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांच्या माध्यमातून आपली शहरं स्वच्छ कशी होतील या संदर्भातले संकल्प हे नगरपालिकेचे अध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील यांच्याकडनं आपण घेतले, असं आपण हगणधारी मुक्त ओपन डेफिकेशन फ्री घोषित करू शकलो ही खरोखर आपल्याकरता अतिशय आनंदाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे, आणि आपल्या सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. या सगळ्या मदतीमध्ये प्राधान्यानं घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन या दोन गोष्टींना प्राधान्य दिलं. मला अतिशय आनंद आहे की देशामध्ये सर्वाधिक पुरस्कार हे आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी मिळाले. मला विश्वास आहे की जे स्वप्न माननीय पंतप्रधानांनी पाहिलं आणि खऱ्या अर्थानं ते स्वप्न महात्मा गांधींचं आहे, जे स्वप्न गाडगेबाबांचं आहे, जे तुकडोजी महाराजांचं आहे, जे विनोबाजींचं आहे, तेच स्वप्न आज पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सगळे वाटचाल करूया. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. एकत्रित येऊया आणि महाराष्ट्र स्वच्छ करूया.